गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। इतने आमचे डेकोरेशन की तैयारी चालू है, गणपति इतने मिस्टर आणि अद्वैत दोघेच या वेळी करत आहेत डेकोरेशन छानपैकी। गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी। अरे आता तर गणपति आणायला चाललोय आदल्या दिवशी। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। यावेळी कोरोनामुळे स्टॉलवाल्यांनी सांगितलं होतं आधीच की आदल्या दिवशीच गणपती न्या, त्यांना तशा ऑर्डर्स होत्या गर्दी करायची नाही म्हणून। त्याच्यामुळं कोरोनामुळे आम्ही आदल्या दिवशीच यावेळी गणपती घरी आणला आणि दुसऱ्या दिवशी त्याची विधिवत पूजा केली। तर फ्रेंड्स, यावेळी आम्ही छोटीशी मूर्ती आणलेली आहे, खूप सुंदर आहे। आणि ही शाडूची मूर्ती आहे, इको फ्रेंडली मूर्ती, कारण घरच्या घरीच आम्ही या मूर्तीचं विसर्जन करणार आहोत, त्याच्यामुळे आम्ही छोटीशीच मूर्ती निवडली। यावेळी मी माझ्या सासू सासऱ्यांना खूप मिस करते, कारण ते गणपतीच्या वेळी नेहमी असतात इथे आमच्यासोबत आणि ते स्वतःहून खूप छान उत्साहाने सहभाग घेतात, डेकोरेशन खूप छान करतात। तर फ्रेंड्स, आमच्या गणपतीची प्रतिष्ठापना झालेली आहे, मी समया वगैरे लावून इथे छान पूजा केलेली आहे, आता आरती वगैरे झालेली आहे आमच्या। आता मी इथे मी फोटो काढत आहे, सेल्फी मोडवर टाकून मी माझा व्हिडिओ बनवत आहे छोटासा गणपतीसोबत। इथे मी माझी रेडीमेड नऊवारी नेसलेली आहे, तर कशी वाटली ते मला कमेंटमध्ये। आहे म्हटल्यावर आपल्याला रेडी व्हायला एक चान्सच मिळतो, त्याच्यामुळे छान आपण सर्वच महिला तयार होतात। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी वाटली माझी नऊवारी साडी। इथे आम्ही प्रॉपर फेस्टिवल लुकमध्ये तिघेही रेडी झालो आहोत आणि खूप एन्जॉय करतो। इथे आमचा बाप्पा आहे, छोटासा बाप्पा, गणपती बाप्पा। इथे मिस्टरांनी काही सेल्फीज घेतले आहेत माझ्या नऊवारीमध्ये तयार झालेले, काही क्लिक्स घेतले आहेत, खूप छान छान क्लिक घेतले आहेत, त्यातले मोजके मी इथे टाकलेले आहेत, तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत या व्हिडिओसोबत। बघा कसे वाटले मला नक्की सांगा। फ्रेंड्स, इथे मी नैवेद्यासाठी वरण भाताचा कुकर लावलेला आहे, आता बघू शकता तुम्ही, मी आता कुकरच लावते आहे। इथे दोन्ही डाळ मिक्स केलेले आहेत मी, मूग डाळ आणि तूर डाळ, सोबत टोमॅटो आणि थोडेसे मिरच्या टाकलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या। आणि कुकर लावून झाल्यावरती मी चपातीचं पीठ पण मळून घेणार आहे लगेचच, म्हणजे पटापट आपला स्वयंपाक रेडी होतो आणि त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो आणि आपला हरतालिकेचा उपवास पण सोडायचा असतो, त्याच्यामुळं मी पटपट सगळं करून घेतलं। इथे मी लसूण सोलून घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, मिरची आहे, वरण मी फोडणी देत आहे, आता थोडीशी हळद टाकलेली आहे डाळीमध्ये आणि वरण फोडणी करणार आहे आता मी। मी चवळी रात्रभर भिजत टाकलेली होती आणि आता त्याच्यासाठी भाजीसाठी मसाला बनवते, तर खोबरं भाजून घेतलं थोडंसं, लसूण, जिरे, थोडंसे तीळ, कोथिंबीर आणि खोबरं, ते भाजलेलं खोबरं, सुकं खोबरं होतं ते, आता त्याचा मसाला बनवला आहे। इथे आता मी चवळीच्या भाजीला फोडणी देते आहे। तर हे जे मी सर्व पदार्थ बनवले आहेत ते जास्तीत जास्त गणपती दिवशी कोकणामध्ये गणपतीला नैवेद्य दाखवले जातात, मी माझं जिथं बालपण गेलं आहे तिथले, तर मी त्याप्रमाणे प्रयत्न करते।
इथे मी कोबीच्या भाजीला फोडणी देत आहे. कांदा, मिरची, कढीपत्ता, जिरे मोहरे टाकून त्याला फोडणी देते आहे. कोबी मी आधीच चिरून घेतलेला आहे. कोबीची भाजी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये उकडलेली थोडीशी एक शिटी मारून घेतलेली चणा डाळ पण टाकणार आहे. त्याने कोबीच्या भाजीला छान टेस्ट लागते. बघू शकता मी आता कोबीची भाजी शिजवायला कढईमध्ये ठेवली आहे. सोबतच मी चपाती पण बनवून घेतल्या, तुम्ही बघितल्याच असतील. आता मी इथे हिरव्या मिरच्या उकडलेल्या आहेत आणि मीठ लावून त्याला तेलामध्ये फ्राय केले आहेत. परत पापड पण तळून घेतलेले आहेत आणि मी आमच्या बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे. सर्व जेवण माझं रेडी झालं आहे आणि नैवेद्य दाखवलं आहे, कारण नैवेद्य दाखवून मग आपल्याला हरतालिकेचा उपवास पण सोडायचा होता. म्हण या प्रकारे मी पूजा मांडलेली आहे आमच्या गणपती बाप्पाची. तुम्ही बघू शकता ते नैवेद्य मी काढलेलं आहे ताटामध्ये आणि आमच्या बाप्पाला दाखवलेलं आहे नैवेद्य. या प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं होतं. अशा प्रकारे आपले गणपती जोपर्यंत आहेत घरात तोपर्यंत असंच खूप उत्साहाचं वातावरण असणार आहे. त्याच्यामुळं गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया.